माझ्या माहितीनुसार तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा सिलॅबस पाहिलेला आहे, सांगू शकता का? यस, टोटल आपल्याला हे किती आहेत, सब्जेक्ट किती आहेत? सेवन किती? सात. सेवन. सेवन सब्जेक्ट. सिक्स आहेत पण बीसीएमई वन प्लस बीसीएमई. मेन सब्जेक्ट सिक्स. मेन सब्जेक्ट सिक्स. मेन सिक्स. मेन सिक्स बीसीएमई. हा ओके. त्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट मध्ये त्यातला हा मॅथ्स आहे. मॅक्झिमम सहा सब्जेक्टला येस सर. मिनिमम युनिट किती आहेत? चार पाच. सिक्स. चार पाच. मिनिमम युनिट फोर. बेसिक सिव्हिल आणि बेसिक फोर. मिनिमम चार चार आहेत, दोन्ही मिळून आठ झाले आहेत. बरोबर आहे. बेसिक सिव्हिल आणि बेसिक मेकॅनिकल हे चार चार आहेत. चार युनिट चार युनिट. बरोबर आहे ना? पण मॅक्झिमम सब्जेक्टला रॅदर दॅन बेसिक सिव्हिल अँड बेसिक मेकॅनिकल रेस्ट ऑफ सब्जेक्ट हॅव सिक्स युनिट. रेस्ट ऑफ सब्जेक्ट हॅव सिक्स युनिट. इन दॅट सेम मॅथमॅटिक्स कंटेनिंग टोटल सिक्स युनिट अँड दिस सिक्स युनिट कंटेनिंग हंड्रेड मार्क्स. नेक्स्ट सिक्स युनिट कंटेनिंग हंड्रेड मार्क्स. वन बाय वन युनिट. सो आपण जो टॉपिक शिकलेला आहे वन बाय वन, तुम्ही अकराव्या आणि बाराव्या जो सब्जेक्ट शिकलाय तेच इथे शिकणार आहे आपण, परत नथिंग एल्स. सो टोटल सिक्स युनिट. इन दॅट युनिट कंटेनिंग मॅट्रायसेस, सक्सेसिव डिफरेन्शिएशन, देन एक्सपान्शन ऑफ फंक्शन, देन ऍप्लिकेशन ऑफ मल्टीव्हेरिएट डिफरेन्शियल कॅल्क्युलस, वेक्टर डिफरेन्शियल कॅल्क्युलस. ओके, दीज आर द सिक्स युनिट. सो यू सी वन बाय वन. सो राईट ऑन सिलेबस ऑफ सब्जेक्ट युअर सेकंड पेज. युअर सेकंड पेज तुम्ही नोटबुक केलेली आहे प्रत्येकाने? प्रत्येकाने नोटबुक केलेली आहे? यस सर. तर तुमच्या नोटबुक मध्ये स्टार्ट करा. पहिलं जे काय तुम्ही आतापर्यंत लिहिलेलं आहे त्यानंतर लिव वन पेज ब्लँक. लिव वन पेज ब्लँक. देन आफ्टर दॅट राईट डाऊन द सिलेबस ऑफ द सब्जेक्ट. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट. टोटल हंड्रेड मार्क्स पेपर इन पीएससी कंटेनिंग व्हॉट? पीएससी कंटेनिंग सेवन्टीन मार्क. पीएससी कंटेनिंग सेवन्टीन मार्क. अँड आयएससी, एएससी म्हणजे इंटरनल सेम एक्झाम, एक्सटर्नल सेम एक्झाम आणि इंटरनल सेम एक्झाम. ओके, सो एक्सटर्नल दॅट कंटेनिंग युनिव्हर्सिटी, दॅट कंटेनिंग युनिव्हर्सिटी, दॅट कंटेनिंग सेवन्टी मार्क. Total 6 subjects. And 30 mark is internal. Internal जरी असलं तर, नाव जरी इंटरनल असलं तरी पण ते एक्सटर्नल सारखंच होणार आहे. इट कंटेनिंग टू आयएससी. मी पहिल्यांदा आयएससी बद्दल बोलतो. दॅट आयएससी डिवायडेड इंटू थ्री पार्ट. आयएससी फर्स्ट, आयएससी सेकंड and third. IIC third. IIC first containing first unit, unit number 1 and 2. IIC second containing two unit, unit number 3rd and 4th. IIC third containing last unit, unit number 5 and unit number 6. IIC first containing total 30 mark. IIC two containing 30 marks. And IIC 3 containing 30 marks. And we are given best of 2. Okay, best of 2. दोन मधला जो best असेल तो देणार आहे आपण. We are given best of 2. Okay. आयएससीचा पॅटर्न काय आला? आता हे टोटली जे मी तुम्हाला दिलेले आहेत वन अँड टू मार्क्स, युनिट नंबर वन अँड टू, युनिट नंबर थ्री अँड फोर, कदाचित त्याचे युनिट बदलतील. आयएससी फर्स्ट आपण आता युनिट स्टार्ट केला, तिसरा स्टार्ट करणार मॅट्रेसेस. तिसरा आणि पहिला असेल कदाचित, डिपेंड. पण प्रत्येक आयएससीला दोन युनिट आहेत, त्यानंतरच्या आयएससीला दोन युनिट आणि त्यानंतरच्या आयएससीला दोन युनिट.
असे दोन दोन युनिट कंटेनिंग आहेत. ओके, हे टोटली कोणाच्या हातावर आहे? पेपर आम्ही चेक करणार आहे इंटरनल, पण हे टोटली तुमच्या हातात आहे मार्क पडायचे. ओके, असं नाहीये बारावी सारखं की बाबा तुम्ही हे मार्क पडले तुम्हाला आउट ऑफ 30 मी 28 मार्क दिले, असं नाहीये. तुम्हाला जे मार्क पडतील 12 तुम्हाला दिले जातील, तुम्हाला 14 तुम्हाला दिले जातील. जे तुम्हाला मार्क पडतील ते तुम्हाला मार्क दिले जातील. ओके, क्लिअर क्लिअर? यस सर. देन आफ्टर दॅट After that, 25 marks, ICA, that is called as term work. That is called as term work. This 25 mark divided into 5 part. Five mark for unit test, 5 mark for assignment, 5 mark for regular assignment, is what is the regularity of this attendance and assignment, and 5 mark for that we take one more exam, that is a 70 mark exam. Okay, prelim exam, end term exam, end exam. Okay, end exam. So 5 marks depend ahe. My total kiti marks hota hai? 25. मला सांगा आता आयएससी चे 30 मार्क आणि टर्म वर 25 मार्क कोणाच्या हातात आहे रे? टोटल तुमच्या हातात आहे. तुम्ही जसं हॅन्डल करतात त्यानुसार तुम्हाला मार्क भेटतील. त्यानंतर 70 मार्क बद्दल बोलू आपण. द ईएससी 70 मार्क्स इट कंटेनिंग टू सेक्शन, सेक्शन 1 अँड सेक्शन 2. सेक्शन 1 अँड सेक्शन 2, आता ह्याबद्दल मी जास्त बोलत नाही सध्या तरी, कारण बिकॉज दिस कोरोना सिच्युएशन वी डोंट नो व्हॉट इज एक्झाम पॅटर्न ऑफ अवर मे ऑर एप्रिल एक्झाम. वी डोंट नो एक्झॅक्टली, सो दॅट्स वाय वी कॅनॉट डिस्कस अबाउट दिस 70 मार्क क्वेश्चन पेपर पॅटर्न. ओके, वी डिस्कस, वी नो द 30 मार्क्स, वी नो द 25 मार्क्स, त्याबद्दल मी तुम्हाला ओरली डिस्कस केलं, पण वी डोंट नो एक्झॅक्टली 70 मार्क्स. 15 तारखेनंतर त्यांच्या गाईडलाईन येतील, 15 तारखेच्या आतच त्या गाईडलाईननुसार आपण पुढचं ठरूया की आपले बाबा कसे शिक्षण असतील आणि कसे मार्क असतील. पण सिलॅबस हाच आहे, सिलॅबस बदललेला त्यांनी, जो 2020-21 जो अकॅडमिक इयरला त्यांनी सिलॅबस चेंज करून तुम्हाला दिलेला आहे तो तोच सिलॅबस आहे आता जो तुम्हाला मी सांगणार आहे तो. ओके, सो राईट ऑन युअर टॉपिक नेम C112, युअर कोड नेम इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट, एक्झामिनेशन स्कीम आयसी 70 मार्क, ISC 30 mark, sorry, ESC 70 mark, ISC 30 mark and ICA 25 mark. Clear? Okay. Now we see the detailed syllabus of that topic. So section first, write on successive differentiation. Section first, unit first, successive differentiation. So what is successive differentiation? All of you know that's differentiation. What is differentiation? What differentiation? Derivative. What differentiation? Yes, what differentiation? What differentiation? Yes. Write down the syllabus or take screenshot of this. After that, we write down the syllabus. तुम्ही लिहिताय का स्क्रीनशॉट घेताय कसं करताय? स्क्रीनशॉट सर. ओके, गुड, टेक द स्क्रीनशॉट. ओके, यू टेक स्क्रीनशॉट, एवरीवन टेक द स्क्रीनशॉट. सक्सेसिव डिफरेंशिएशन वुड जस्ट डिक्टेट आवर सिलेबस. इन दैट सक्सेसिव डिफरेंशिएशन मीन्स सपोज व्हाट इज डेरिवेटिव ऑफ एक्स, व्हाट इज सपोज वाई इज इक्वल टू एक्स, व्हाट डेरिवेटिव ऑफ एक्स? 1. One. We can reverse this part. What derivative of 1 upon x? -1 upon x squared. Dy by dx equal to -1 upon x squared. पण येणारी क्वांटिटी इथं 1 येते, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर आन्सर किती होतोय? 0. पण ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण
डेरिवेटिव जर घेतला आपण तर मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव किती होतोय? यस 2x cube ना 2 अपॉन एक्स क्यूब बरोबर आहे 2 अपॉन एक्स क्यूब जस्ट वी गॉट द डेरिवेटिव लाइक दिस we write on this equation is equal to minus x raised to minus 2 a derivative of minus 2 in okay just wait minus 2 of this minus of x raised to minus 3 just rearrange this term we got the answer is 2 upon x cube manje asa derivative samtoy ka re the second derivative similar we find the third derivative similar we find the y4 similar we find the y5 similar we find the y6 then y7 y8 y9 continue in this way put parant jaau shakto apan put parant jaau shakto infinity n up to kanyakumari we cannot infinity we don't know what is the end of this but we know the end of this so that process is nothing but 1 upon x minus 1 upon x square 2 upon x cube then 6 upon x raised to 4 continue this way that process is nothing but the process is called as successive differentiation that process is called as successive differentiation all of you clear what is the successive differentiation we have taken again and again derivative of that same term again and again derivative means derivative of log x for derivative of log x I get the end derivative of log x ले आहे का 1/x 1/x square second in this way alternating plus or minus n similarly sin x derivative of sin x sin cos cos sin sin cos sin sin cos cos sin परत असं कंटिन्यू होतं बरोबर प्लस ऑर मायनस प्लस अँड मायनस साइन जस्ट वी आर चेंज डेरिवेटिव कंटिन्यू होतोय त्याला एंड नाही दैट प्रोसेस इज कॉल्ड एज सक्सेसिव डिफरेंशिएशन दैट प्रोसेस इज कॉल्ड एज सक्सेसिव differentiation okay so topic is definition and symbol n the derivative of standard function n the derivative of algebraic function n the derivative of function belongs to polar form okay this is the first topic the second statement of Leibniz theorem very important IMP Leibniz theorem then n the derivative of product of two function by Leibniz theorem formation of higher order function then mean value theorem okay then Lagrange's mean value theorem Cauchy mean value theorem these are the some topic that we are studying in successive differentiation after that second topic we move towards the next topic second topic expansion of function so just just write on the topics expansion of function second topic or screens take the screenshot of this that's the better one take the screenshot of this better one expansion of function so anybody what is expansion of function can you explain the topic expansion what do you understand about expansion anybody what is expansion yes Arjun Megha Khushi Dipti Sharyu Yash Gowe Shruti Rutuja Kinni Vaishnavi Rutuja Hina Abhishek Deepak Sangram Jay yes anybody Atharva anybody get simplest form of equation okay Shruti said get simplest form of expansion can you expand your sentence Priti can you explain your sentence yes sir okay yes by expansion we get simplest form of equation can you give me the one example about the simplest form
I will give the hint. Depending upon the derivative, we expand some topic using Maclaurin expansion, Maclaurin series. So, can you tell me the what is the expansion of sin x? Can you tell me what is the expansion of sin x? Yes. Cos x. एक्सपांशन म्हणजे काय सिंपलेस्ट फॉर्म ओके राईट आहे याचा डेरिवेटिव घ्यायचा पहा एक्स मायनस एक्स क्यूब बाय थ्री कॉस एक्स प्लस एक्स रेस टू फाईव्ह बाय फाईव्ह फॅक्टोरियल मायनस एक्स रेस टू सेव्हन बाय सेव्हन फॅक्टोरियल कंटिन्यू दिस वे अशा प्रकारची गोष्ट तुम्ही शिकलात का हो ओके दॅट इज नथिंग बट एक्सपांशन ऑफ दॅट फंक्शन एक्सपांशन ऑफ साइन एक्स इज दिस वन दॅट इज नथिंग बट एक्सपांशन ऑफ दॅट फंक्शन means suppose you are take the derivative of log x what derivative of log x 1 upon x continue 1 upon x this is the first derivative na continuing this way what is the second derivative minus 1 upon x square third derivative minus 1 upon x square minus 1 upon x cube we just put all the value in this Maclaurin series and we got expansion of given function Now, how to calculate sin 30? How to calculate sin 30? What is the value of sin 30? What is the value of sin 30? 1/2. We got directly point of value. But how we got the value of sin 30, 1 by 2? Using calculator. So, without using calculator, we are calculate 1 by 2. Without using calculator, how we find 1 by 2? Without using calculator, how do you find 1 by 2? That is the main role of expansion of function. We just put the value of x in that standard function. We got the required value. X, x cube, x raised to 5, x raised to 7. Value put kara, we got the required answer 1 by 2. Okay, that is the main role of expansion of function. Without using calculator, you find the this term. Okay? So this is just the expansion of function in that half part we are see already we are see in 12th standard half part आपण थोडस नवीन शिकणार आहे पण हे ऑलरेडी 12 मध्ये शिकलेले सो व्हाट इज इन दैट कंटेनिंग द टॉपिक इज स्टेटमेंट ऑफ मॅक्लॉरिन सीरीज विदाउट एक्सपेंशन ऑफ स्टैंडर्ड फंक्शन एक्सपेंशन ऑफ स्टैंडर्ड फंक्शन Then next, standard series method, differentiation and integration, method of substitution. Please put your attendance in chat box, sorry for this time. Actually, welcome as long as you are here. As you share lectures, you have attendance problems. Just put your roll number in chat box. Just roll number, 1, 2, 3, 4, like this. There is no need to put yeah for whatever. Okay, very good. Okay, I will save that chat box. Then next, statement of Taylor series, expansion of function. हा जो फॉर्म आहे इनडिटर्मिनेट फॉर्म ऑफ द टाइप हा जो एल हॉस्पिटल आहे शिकलाय का तुम्ही बारावीला कुठे शिकलाय व्हेरी गुड लिमिटच्या फॉर्म मध्ये कुठे शिकलाय तुम्ही लिमिट मध्ये ओके सेम कन्सेप्ट वी आर स्टडीड हियर सेम वन When we use the real hospital rule? In continuity chapter. In limit, continuity and function and continuity. Okay, very good. Very good. So, in L hospital rule, when you use the L hospital rule? When you use the L hospital rule? 0/0 form. 0/0 form. Infinity/infinity form. These are the 7 forms. 0/0, infinity/infinity, 0×∞, infinity/1 is infinity, 1×∞. Indeterminate forms. Infinity/0, indeterminate form. Just we have put, suppose limit, x tends to something, 1 or 0, x minus 1 divided by x square minus 1. In that use that 0/0 form or directly we can convert in terms of standard form, x tends to 1, x minus 1. Just we have convert this x square minus 1 in terms of x minus 1, x plus 1. This get cancelled, we got that limit x tends to 1. 1 upon x plus 1, we just simplify, we got the answer is 1 by 2.
we got the answer is 1/2. Okay, without using indeterminate form, without using your Euler-Hermite, we have solved this equation. But some example like this, for that we are tried to convert it. When you put the value, limit x tends to 2, x minus 2 divided by or x tends to 0, x divided by log x. X divided by log x. So what is the value x divided by log x? Yes. X divided by log x. When you put the value x, when you put the x tends to 0, log 0, what is log 0? Log 0? 1. 1. Log 0? 1. Barabar? This is for your homework today. Find out kara log 0 kiti hai tere. We discuss on next lecture. 1. It depends on your structure and all this thing. Log 0 is 1 or infinity. Log infinity is what? Not real. Not real. Okay. Not real number. Not real number. Okay. Okay. Not undefined. Undefined. Okay. Okay. Log infinity. Okay. In zero. Zero. In indeterminate form, we have find it. In indeterminate form, we have find it. Okay. At that time, we use the indeterminate form. Okay. Total expansion of function. Zero. Okay. Total expansion of function. Kiti mark kala hai? Total. In university, expansion of function containing 19 marks. And aapla pahila jo unit hota, pahila unit kutla hai? Successive differentiation. Haan, kiti mark kala hai? Re, kudi ala. Successive differentiation, haan, kiti mark kala hai? Total, unit first containing, total, 13 mark. Unit first containing 13 mark, unit second containing, 19 mark. पहला 13, दूसरा 19. Now third unit, total. Third unit total. Total 20 mark matrices. Okay, in that we have seen the definition, type of matrices, all these things, then skew. Symmetric, orthogonal matrix, rank of matrix, very important topic. How's the topic? I actually rank of matrix. Itun tumhi shiknar aahe navin. Karan orthogonal matrix parant tumhi varavela shiklela aahe. Ha tumhala itun se shikayche. Rank of matrix, canonical or normal form of matrix, system of simultaneous linear equation, homogeneous, non-homogeneous, linear dependence, independence, Cayley-Hamilton theorem, inverse by Cayley-Hamilton theorem, eigenvalue, eigenvector, and their properties. But total 20 marks, very simple topic, matrices, but quite hard to get the mark. Why quite hard? Jeva topic simple asto tevadu avgad asto mark padnyasathi he tumhala mahit asel barobar aahe ka are barobar aahe ka ho yes ka bar asa ka hota asa ka hota confusion. Confusion. Very good. Confusion. Confusion. Plus, माझ्या माहितीनुसार तुम्ही प्रत्येकाने एक नोटबुक तरी मॅट्रिक्स वरती भरवलेली आहे. बरोबर आहे. आणि शेवटी फायनल एक्झामला 3-6 मार्काचा पेपर क्वेश्चन आलेले आपल्याला 3-6. यस सर. मॅट्रिक्स प्रॉब्लेम काय होतो, एक एलिमेंट जर चुकला तर रेस्ट ऑफ थिंग चुकलं हे तुम्हाला माहित असेल. ओके, सेम पार्ट. जस्ट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस मॅट्रिक्स. Just take the screenshot of these matrices. Just take the screenshot of these matrices. Okay.
Over. Now we see the next topic. Section number 2, unit number 4, multivariable differential calculus. Multivariable differential calculus. In that, तुम्ही हा टोटली नवीन टॉपिक शिकणार आहे. पार्शियल डेरिवेटिव तुम्ही शिकला असता. टोटल कंटेनिंग 18 मार्क. इन दॅट इम्पॉर्टंट इज दिस आयलर थेरम. तर आम्ही इम्पॉर्टंट करतो 4.3 ला आय एम पी. 100% क्वेश्चन असतं त्याच्यावरती. टोटल डेरिवेटिव आय एम पी. ओके, सो these are the question. What is the topic? Partial derivative of first order and higher order variable treated to as a constant. Total derivative, partial differentiation of composite function, homogeneous function and Euler theorem. These are some topic we are seeing in this unit number 4, multivariable differential calculus. Multivariable differential calculus. So take the screenshot of this topic. Take a screenshot of this topic. Next, unit number 5, application of multivariable differential calculus. Application of multivariable differential calculus. Total in university it containing 17 marks. 17 marks. Okay. Jacobian property of Jacobian, that is J into J dash is equal to 1. That topic, this topic, J into J dash is equal to 1. J dash means transpose of this J. Okay, J into J dash is equal to 1. Jacobian of composite function, error and approximation, maximum and minimum of function of two variable, Lagrange's method of undetermined multiplier. These are the some topic of application of multivariable differential calculus. Write down. Please take the screenshot. Better to take the screenshot of this. And last topic. And last topic. Last topic, sixth number topic, vector differential calculus. This is also for new for you. Vector differential calculus total 17 marks. This 17 marks with option, yeah. Either Muntan second total kasuta with option. Okay. So velocity vector, acceleration vector, tangential and normal component of acceleration, vector differential operator, gradient, directional derivative. Angle between surface, divergence curl, solenoidal and irrotational field. मला सांगा तुम्ही आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकतायत ना. हॅलो. यस यस सर. मेकॅनिक्स 6.1 टॉपिक आहे ना. 6.1 हा 6.1 हा टॉपिक त्या ठिकाणी जसं तसं त्या ठिकाणी शिकणार आहे. फक्त आपल्याला रिपीट करायचं. ओके, तर त्या ठिकाणी अंडरस्टँड नाही झालं तर इथे होईल. इथे अंडरस्टँड नाही झालं तर त्या ठिकाणी अंडरस्टँड होईल. ओके, कुठेतरी एका ठिकाणी अंडरस्टँड होईल ना. वेलोसिटी वेक्टर, एक्सेलरेशन वेक्टर, टेंजेंशियल अँड नॉर्मल कॉम्पोनंट ऑफ एक्सेलरेशन. ओके, दीज आर द सिक्स युनिट. दीज आर द सिक्स युनिट. दीज आर द सिक्स युनिट. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. Okay, so on Monday we start our unit number 3, matrices. Apan kutla unit start karnar ahe? Matrices.
का मॅट्रिक्स चालू करतोय आपण ऑनलाईन चालू करतोय त्यामुळे तुम्ही सगळेजण फॅमिलियर आहात मॅट्रायसेस बद्दल त्यामुळे मी मंडे स्टार्ट द मॅट्रायसेस ओके सो आय थिंक सोमवारी प्रत्येकाच्या नोटबुकमध्ये हा सिलेबस असला पाहिजे मी सिलेबस काल लिहून घेतोय कारण की शिकवताना सपोज माझ्याकडे एखादा टॉपिक राहिला तर तुम्ही मला क्लिअरिफाय करा सर हा टॉपिक आपला मिस झालेला आहे तुम्हाला पाहिजे ओके त्या ठिकाणी आपण सिलेबस क्लिअर करूया So, thank you very much for connecting us. Thank you very much. We're extremely sorry for the late joining. Thank you, sir. Extremely sorry. Yeah? So.